मयूर शितोळे यांचा प्रवास आपण एव्हीच्या माध्यमातून जाणून घेऊया. मयूर शितोळे युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार. लहानपणापासूनच मयूर यांना नृत्याची आवड होती आणि त्यातच करिअर करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. परंतु घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. या शिक्षणादरम्यान त्यांनी शास्त्रीय नृत्याबद्दलची आवड जोपासली. आई वडिलांना कळू न देता त्यांनी प्राजक्ता अत्रे यांच्या नृत्य भारती संस्थेत रीतसर शिक्षणाला सुरुवात केली. 2012 मध्ये अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणी मिळवून त्यांनी कॉर्पोरेट जगतात प्रवेश केला. ते करत असताना गुरु रोहिणी भाटे यांच्या मार्गदर्शनामुळे एका छंदाचा प्रवास जीवन ध्येय होऊन बसला असं मयूर ठामपणे सांगतो. पुढे काही कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात मयूर यांनी कथक मधील पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अशोक वरीचा मित्तल यांच्या आर्थिक सहकार्यामुळे त्यांचं शिक्षण सुवर्ण पदकासह पूर्ण झालं. मयूर यांना आतापर्यंत शांताई आपटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मिळणारी शिष्यवृत्ती आणि कथक नृत्यांगना व गुरु श्रीमती सुनीता पुरोहित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. मयूर यांनी आजपर्यंत अनेक संरचना सादर केल्या. यामध्ये मी वस्त्रवती, डार्विनच्या सिद्धांतावर आधारित इव्होल्युशन, संत तुकारामांच्या अभंगावर सुई धागा, जेंडर इज अ सोशल कन्स्ट्रक्ट या विचारावर आधारित लिपस्टिकचा वारसा, तसंच देवदास या कादंबरीवर ब्रॉडवे शैलीतील बॅलेचं कामही त्यांनी केलंय. नवीन प्रयोग आणि नृत्य रचनांसह त्यांचा प्रवास सुरूच आहे. नृत्य चळवळीच्या माध्यमातून कथा विणण्याचा आणि कथकच्या जगावर अमीट छाप सोडण्याचा त्यांचा निर्धार सत्यात उतरवण्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा. मयूर शितोळे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. मी मयूर शितोळे यांना विनंती करतो, त्यांचे वडील इथे आज उपस्थित आहेत, त्यांच्या वतीनं पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया हा पुरस्कार स्वीकारावा. मयूर हे रशियामध्ये एका सादरीकरणासाठी गेलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या वतीने त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत.